माननीय सभापती महोदया, आपल्या विधान परिषदेची ही एक अतिशय चांगली परंपरा आहे की या ठिकाणी जे सदस्य निवृत्त होतात त्यांना आपल्याला निरोप देता येतो, आलेल्या सदस्यांचं स्वागत करता येतं। कारण हे कंटिन्युअस हाऊस आहे, इथे सगळ्या निवडणुका एकत्रित होत नाहीत, त्यामुळे अशा प्रकारे आपल्याला ही संधी या ठिकाणी मिळत असते। आजच निवडणूक घोषित झाली आहे आणि 30 जानेवारीला निवडणूक होणार आहे आणि त्यावेळी आपल्या सभागृहाचे सदस्य प्राचार्य विक्रम वसंतराव काळे, खरं म्हणजे या सभागृहामध्ये अनेक वर्षापासून ते आहेत, आमची त्यांची जुनी मैत्री देखील आहेत, आम्ही समितीमध्ये सोबत काम केलं आहे, ते समितीचे अध्यक्ष होते आणि अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही एकमेकाला ओळखतो, एकमेकासोबत आम्ही काम केलं आहे। त्यांचा एकूण सगळा जो काही सामाजिक त्यांचं जे कार्य आहे त्या कार्यामध्ये शिक्षण क्षेत्रातलं तर कार्य आहेच, पण त्यासोबत सहकार क्षेत्रामध्ये देखील त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे आणि पतसंस्था असेल किंवा तत्सम सगळ्या संस्थांमध्ये त्यांनी अतिशय चांगलं काम केलंय। त्यांच्या खरं म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही जबाबदाऱ्या त्यांनी या ठिकाणी पार पाडल्या त्या सगळ्याचा उल्लेख मी करत नाही, परंतु कॉलेजच्या दिवसापासूनच युनिव्हर्सिटीचे पॅनल लढवण्यापासून त्या ठिकाणी त्या निवडणुका लढवण्यापासून मग विद्यापीठाच्या निवडणुका लढवण्यापासून तर इथे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीपर्यंतचा एक आपला मोठा इतिहास या ठिकाणी आहे आणि विशेषतः एक सामाजिक कार्याची पार्श्वभूमी ही आपल्याला त्या ठिकाणी लाभलेली आहे, त्याचा समर्थ वारसा आपण या ठिकाणी चालवत आहात। आपल्याला काही पुरस्कार देखील या ठिकाणी मिळालेले आहेत, ज्यामध्ये आदर्श शिक्षक पुरस्कार हा देखील आपल्याला मिळालेला आहे। त्याचबरोबर मला असं वाटतं की वेगवेगळे पुरस्कार आहेत की जे आपल्याला या ठिकाणी मिळाले आहेत। आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये देखील वेगवेगळ्या पदांवर त्या ठिकाणी काम केलेलं आहे, विशेषतः आपण शिक्षक दरबार हा जो काही उपक्रम एक घेत आला आहात त्या तो उपक्रम आपला फार प्रसिद्ध झाला आणि आपण 2006 आणि 2010-2016 असं या ठिकाणी आपण निवडून आलात आणि या सभागृहामध्ये विशेषतः सगळ्याच प्रश्नांवर आपण बोलता, पण मराठवाड्याच्या प्रश्नांवर आपण आग्रही असता आणि शिक्षकांच्या प्रश्नांवर टोकाचे आग्रही असता, त्यामुळे कधी कधी आम्हाला प्रश्न पडतो की आपण या सभागृहात शिक्षणाची चर्चा करण्याकरता आलो आहे की शिक्षकांची चर्चा करण्याकरता आलो आहे। पण शेवटी शिक्षक हा एक महत्त्वाचा घटक आहे की जो आपल्या मुलांचं जीवन हे खऱ्या अर्थानं भविष्यातला भारत घडवत असतो आणि म्हणून त्यांचा देखील विषय हा अत्यंत महत्त्वाचा आहे। मला आज याला जरी निरोप समारंभ आपण म्हटलं तरी राजकारणामध्ये निरोप बिरोप काही नसतो, निरोप लोक देतील तेव्हा असतो, बाकी कुठलाच निरोप नसतो, त्यामुळे आज शुभेच्छा आहेतच। जे सगळे म्हणजे आज निवृत्त होत आहेत त्या सगळ्यांना आमच्या शुभेच्छा, त्यांच्या विरुद्ध जोरात लढू, पण शुभेच्छा तर आमच्या सोबत राहतीलच ना त्यांच्या, त्यामुळे त्यामुळे आपण हे जे काही इथे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे हे अत्यंत मोलाचं आहे आणि या आपल्या मार्गदर्शनाकरता मी खरं म्हणजे आपलं अभिनंदन देखील करतो आणि भविष्य काळात आपलं मार्गदर्शन ज्याही स्वरूपात असेल ते सातत्याने मिळत राहो अशा प्रकारच्या शुभेच्छा देखील देतो। अजून खूप मोठे कारकीर्द आपल्या आयुष्याची बाकी आहे, त्यामुळे केवळ विधान परिषदच नाही, विधानसभा असेल, लोकसभा असेल, अजून कुठलं वेगळं फोरम असेल, सगळीकडे आपल्याला जाण्याची संधी मिळावी अशा प्रकारची ईश्वराला प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा आपल्याला शुभेच्छा देतो। या ठिकाणी डॉक्टर सुधीर भास्करराव तांबे यांना देखील शुभेच्छा देण्याकरता एक मोठी परंपरा देखील त्यांच्याकडे देखील आहे आणि वेगवेगळ्या
सामाजिक संस्थांवर त्यांनी सातत्याने काम केलंय. मथुराबाई, भाऊसाहेब थोरात सेवा होय ट्रस्ट असेल किंवा अमृता वाहिनी, ग्रामीण रुग्णालय, दंत महाविद्यालय, फार्मसी महाविद्यालय, आयुर्वेद महाविद्यालय, नर्सिंग कॉलेज, आदिवासी आश्रमशाळा, असं शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड मोठं काम तांबेसाहेब आपलं या ठिकाणी आहे. आणि यासोबत संग्राम करिअर अकॅडमीच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाकरता आपण विकास प्रकल्प त्या ठिकाणी चालवता. वैद्यकीय किंवा इंजिनिअरिंग परीक्षांकरता मार्गदर्शन करण्याचे केंद्र आपण त्या ठिकाणी चालवता. वेगवेगळ्या माध्यमातून आपण शिक्षण क्षेत्रामध्ये आपला एक ठसा हा त्या ठिकाणी उमटवलेला आहे. आणि गेले अनेक वर्ष वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून आपण काम करतात, मग साहित्य संमेलन असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची आयोजन असतील यामध्ये आपण उत्तम काम केलंय. शेतीचं क्षेत्र असेल, मार्केटिंगचं क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रामध्ये एक आपलं अतिशय मोलाचं असं कार्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आणि खरं म्हणजे या विधान परिषदेमध्ये देखील एक दीर्घ असा अनुभव आपल्याकडे, एक मोठा काळ आपण या विधान परिषदेमध्ये राहिलात ग्रॅज्युएट्स मतदारसंघातनं. आणि खरं म्हणजे मी मागच्याही वेळेस बघितलं, आपण फार तयारीने त्या ठिकाणी त्या मतदारसंघात उतरता आणि जोरदार आपलं रजिस्ट्रेशन वगैरे त्या ठिकाणी असतं. मला असं वाटतं की हे जे काही कार्य आपण केलं आहे त्या कार्यामुळेच लोक आपल्याला प्रत्येक वेळी पसंती देखील देतात. पण आपल्यालाही मी अशा शुभेच्छा देतो की आपणही आता विधान परिषद तर पुष्कळ वर्ष झाली, आता वेगवेगळे जे सभागृह आहे त्याचा अनुभव देखील आपण घ्यावा आणि आपल्या सुपुत्रांनाही कुठेतरी आता वाव मिळेल अशा प्रकारची व्यवस्था की आपण यांना रिटायर नाही करताय, मी असं नाही म्हणत आहे, पण बाबा त्यांनाही आता हा म्हणजे त्यांनाही आता कुठेतरी. पण मी आपल्याला अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. आपलं उत्तम कार्य शिक्षण क्षेत्रातलं, सामाजिक क्षेत्रातलं अशाच प्रकारे आपण सुरू ठेवावं अशा प्रकारची आपल्याला मी शुभेच्छा देतो. डॉक्टर रणजित विठ्ठलराव पाटील हे तसे मुळात ऑर्थोपेडिक सर्जन आहे आणि ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून अतिशय चांगली प्रॅक्टिस असताना राजकारण हे घराण्यातनं आल्यामुळे, शब्द चुकीचा घेऊ नका पण तो किडा हा त्यांच्यातही होता. आणि त्या काळामध्ये नाही किडा हा शब्द था चुकीचा आहे पण उत्कंठा त्यामुळे ते सातत्याने ज्यावेळी राजकारणामध्ये ऍक्टिव्ह होत होते त्यावेळी मी त्यांना समजवायचो की डॉक्टर एवढी मोठी प्रॅक्टिस आहे, एवढा पैसा कमवत आहे, कुठे या क्षेत्रात येता सगळा कामधंदा सोडावा लागेल. तर माझं त्यांनी एवढंच ऐकलं की हळूहळू करून सगळी प्रॅक्टिस बायकोकडे सरकवून दिली आणि त्यांना कामी लावून दिलं आणि ते राजकारणामध्ये आले. खरं म्हणजे त्यांची जी निवडणूक होती पहिली, आमच्यासमोर यक्ष प्रश्न होता. एकीकडे बीटी साहेबांसारखा व्यक्ती की जो आमच्या सगळ्यांकरता आदर्श होता. बीटी देशमुख म्हणजे विदर्भाच्या प्रश्नांवर, मागास भागांच्या प्रश्नांवर मला असं वाटतं की त्यांचा जो आग्रह असायचा हा प्रचंड मोठा असायचा आणि या सभागृहातले भीष्म पितामह ते होते. त्यामुळे एकीकडे अतिशय आम्हाला आवडणारे, आमच्या जवळ असणारे बीटी साहेब आणि दुसरीकडे आमचेच उमेदवार असलेले डॉक्टर रणजित पाटील. पण मला असं वाटतं की अतिशय छान ती लढत झाली आणि इतक्या वर्षानंतर तिथे बदल झाला आणि डॉक्टर रणजित पाटील हे निवडून आले. पण ते निवडून आल्यानंतर बीटी साहेबांचा आशीर्वाद घ्यायला गेले, त्यावेळेस बीटी साहेबांनी त्यांना आशीर्वाद दिला. आणि मला असं वाटतं की जशा प्रकारे अत्यंत अभ्यासू अशा प्रकारच्या प्रवृत्तीने बीटी साहेब आपल्याला इथे पाहायला मिळाले, तशाच प्रकारचे अभ्यासू लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याला डॉक्टर रणजित पाटील देखील पाहायला मिळाले. खरं म्हणजे मी तर असं म्हणेन, मुख्यमंत्री मी असताना माझे राज्यमंत्री ते होते आणि ते राज्यमंत्री असल्यामुळे मला खूप सोय होती. हा सगळ्यांना सांभाळायचे, सगळ्यांशी संबंध ठेवायचे, प्रश्न लक्षवेधी याच्या उत्तराची मला चिंता करावी लागायची नाही. हा
नाही आता तर मला फार काय म्हणतात आठवण होते, कारण दोन्ही सभागृहातलं काम एकट्याला जेव्हा करावं लागतं सहा सहा खात्यांचं त्यावेळी फार आठवण होते. आणि मला असं वाटतं की खरं म्हणजे एक अतिशय तरुण आणि अतिशय हुशार कुठल्याही विषयाचं प्रचंड आकलन डॉक्टर रणजित पाटलांना आहे. अनेक वेळा ब्रीफिंगला आम्ही दोघं बसायचो, 3 मिनिटात त्यांचं ब्रीफिंग पूर्ण व्हायचं आणि उत्तर देताना फ्लॉलेस अशा प्रकारचं उत्तर हे त्या ठिकाणी ते सातत्याने द्यायचे. खरं तर वैद्यकीय आघाडीपासून त्यांनी सुरुवात केली, पण त्यानंतर वेगवेगळ्या पदांवर भारतीय जनता पक्षामध्ये देखील त्यांनी काम केलं आणि त्यानंतर पहिल्या टर्म नंतर पुन्हा ते विधान परिषदेवर निवडून आले आणि आता तिसऱ्यांदा विधान परिषदेवर ते या ठिकाणी निश्चितपणे लढतायत आणि निवडून येतील अशी मला अपेक्षा देखील या निमित्ताने आहे. त्यांनी गृह विभाग, नगरविकास विभाग, कौशल्य विकास विभाग, माजी सैनिक कल्याण, विधी व न्याय, संसदीय कार्य अशा वेगवेगळ्या खात्यांचं राज्यमंत्री म्हणून अतिशय उत्तम काम केलंय. त्यांना शेतीचा प्रचंड मोठी आवड देखील आहे, त्यांना शेतीचा अनुभव देखील मोठा आहे आणि जसे ते एक निष्णात डॉक्टर आहेत तसे एक चांगले शेतकरी देखील ते आहेत. आणि मला असं वाटतं की मला आठवतं मागच्या त्यांच्या निवडणुकीच्या वेळेस ज्यावेळेस प्रचारात गेलो मी त्यावेळेस जवळजवळ सगळ्या शाळांपर्यंत त्यांचा आमदार निधी पोहोचला होता. मलाही त्याचं आश्चर्य वाटलं. प्रत्येक शाळेत त्यांनी कुठे संगणक दिला होता, कुठे अजून काही मदत केली होती, त्यामुळे शिक्षण क्षेत्राशी त्यांचा देखील अतिशय जवळचा संबंध आहे. आणि त्यांनाही ते देखील तरुण आहेत, एक मोठी कारकीर्द त्यांच्या समोर आहे आणि म्हणून त्यांना देखील मी अगदी मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांनाही वेगवेगळ्या सदनामध्ये म्हणजे आता या सदनात पण पुढे वेगवेगळ्या सदनामध्ये काम करण्याची संधी त्यांना देखील मिळो अशा प्रकारची ईश्वरचरणी प्रार्थना करतो. श्री नागो पुंडलिक गाणार, खरं म्हणजे गाणार सर हे एक प्रचलित राजकारणातलं एक वेगळं रसायन आहे. अतिशय विनम्र पण आपल्या विषयावर अतिशय दृढ अशा प्रकारचा गाणार साहेबांचा स्वभाव आहे. खरं म्हणजे ज्यावेळेस ते आमदार झाले सायकलनी फिरणारा आणि ठिकठिकाणी शिक्षकांची कामांकरता त्या ठिकाणी आपला वेळ देणारा अशा प्रकारचा एक शिक्षक नेता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहत होतो. इतक्या मोठ्या प्रमाणात त्यांचं फिरणं, त्यांचा संपर्क, त्यांचा कनेक्ट आणि नागो गाणारांचं एक वैशिष्ट्य आहे की ते ज्यावेळी आमदार बनले त्यावेळी ते जसे होते आजही ते तसेच आहे, त्यांच्यात काही फरक नाही. एक गोष्ट त्यांची पक्की आहे की शिक्षकांच्या ज्या मुद्द्यावर त्यांचं मत पक्क होतं ते आमचंही ऐकत नाही, ते कोणाचंच ऐकत नाही. त्या मुद्द्याचा टोकाचा आग्रह हा त्यांचा सातत्याने असतो. खरं म्हणजे त्यांची सुरुवात ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या विद्यार्थी परिषदेच्या वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं आणि त्या काळामध्ये देखील वेगवेगळी आंदोलनं ही त्यांनी केली. खरं म्हणजे त्यांना देखील वेगवेगळे पुरस्कार हे या ठिकाणी मिळालेले आहेत आणि विधान परिषदेमध्ये देखील काम करत असताना त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे शिक्षकांचे प्रश्न या विधान परिषदेमध्ये मांडले आणि समोरच्या भागावरच्या लोकांना एक फायदा आहे की त्यांच्यामध्ये ते आमचे सत्ता पक्षाचे असले तरी ते तुमच्या सोबत असतात कुठल्याही प्रश्नावर. ते विरोधी पक्षात असले तरी त्या प्रश्नांवर त्यांचं मत तेच असतं आणि सत्तारूढ पक्षात असले तरी त्या प्रश्नांवर त्यांचं मत तेच असतं. त्यामुळे अशा प्रकारचा शिक्षकांच्या हिताकरता आपलं सर्वस्व देणार अशा प्रकारचा एक नेता म्हणून आज आपण नागो गाणारांकडे बघतो. त्यांची नुकतीच तब्येत थोडी खराब झाली होती, आम्ही घाबरलो, परंतु आता ते एकदम ठणठणीत आहेत, काही अडचण नाही आहे. आणि मला असं वाटतं की शिक्षकांचे खूप आशीर्वाद आणि त्यांच्या परिवाराचे आशीर्वाद हे गाणार साहेबांच्या पाठीशी आहेत, त्यामुळे मी त्यांना देखील खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि त्यांना दीर्घकाळ हे काम करण्याची संधी मिळत राहो अशा प्रकारची प्रार्थना ही ईश्वराला करतो. सन्माननीय श्री बाळाराम पाटीलजी
आज खरं म्हणजे दिसत नाही बाराम पाटील, आज त्यांचा जन्मदिवस देखील आहे, त्यामुळे त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देतो. म्हणजे जन्मदिवसाच्या आणि जी काही निवृत्ती आहे त्याच्या एकाच दिवशी दोन्ही शुभेच्छा या त्यांना देण्याची यावेळेस आपल्यावर संधी आहे. कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातनं बाराम पाटीलजी या ठिकाणी निवडून आले आहेत. वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. रायगड जिल्हा कुस्तीगीर संघटना याचे देखील ते अध्यक्ष राहिले आहेत. कर्नाळा बँक असेल, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समिती असेल, या सगळ्या विविध संस्थांवर त्यांनी अतिशय समर्थपणे काम केलेलं आहे. ते खरं म्हणजे खेळाडू आहे, त्यामुळे महाराष्ट्र राज्य ॲथलेटिक्स असोसिएशन असेल किंवा वेगवेगळ्या असोसिएशनवर त्यांनी काम केलं आहे. विशेषतः जिल्हा परिषदेमध्ये ते सभापती म्हणून देखील त्यांनी काम केलं आणि शिक्षण सभापती, आरोग्य सभापती म्हणून काम करत असताना त्यांना ग्राम स्वच्छता पुरस्कार देखील त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. शेतकरी कामगार पक्षाचे एक प्रमुख नेते म्हणून त्यांनी सातत्याने काम केलं. रायगड जिल्ह्यामध्ये खेळाडूंसाठी निवासी प्रबोधिनी त्यांनी सुरू केली आणि सामूहिक विवाह असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही गोष्टी असतील या चांगल्या प्रकारे त्यांनी केल्या आहेत. खरं म्हणजे वाचन असेल, क्रिकेट असेल, वक्तृत्व असेल, अशा सगळ्या गोष्टी या त्यांच्या आवडीच्या गोष्टी आहेत. आणि आज त्यांना शुभेच्छा देत असताना त्यांच्या या जन्मदिवसाच्या निमित्ताने देखील ईश्वराने त्यांना अतिशय उत्तम आरोग्य द्यावं, दीर्घ आयुष्य द्यावं आणि त्यांच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या सातत्याने पूर्ण व्हाव्यात अशा प्रकारची शुभेच्छा त्यांना देतो. आणि या सगळे जे सदस्य आज या ठिकाणी निवृत्त होत आहेत या सगळ्यांना ईश्वराने आशीर्वाद द्यावेत अशी ईश्वरचरणी प्रार्थना करून मी माझं बोलणं संपवतो.